स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कन्नडमध्ये अद्रक परिषद होणार आहे. राज्यातील पहिली अद्रक परिषद संभाजीनगरच्या कन्नडमध्ये होती आहे. अद्रक परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीची मोर्चे बांधणी केली जाणार आहे. तर सकाळी 11 वाजता या अद्रक परिषदेला सुरुवात होईल आणि राज्यभरातील शेतकरी यावेळेला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते. स्वाभिमानीनं तसा दावा केला आहे. तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेची ही अद्रक परिषद आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुकीची घोषणा होऊ शकते विधानसभेची. त्या पार्श्वभूमीवर या परिषदेला महत्व प्राप्त झालं आहे. तर राज्यातील पहिली अद्रक परिषद संभाजीनगरच्या कन्नडमध्ये होणार आहे आणि अद्रक परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीची मोर्चे बांधणी केली जाईल अशी माहिती समोर येते. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळाला होता. सत्ताधाऱ्यांना मोठं नुकसान राज्यामध्ये सहन करावं लागलेलं होतं. फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या मतांनाही महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे जे गट आहेत तेही नाराज असल्याचं कळत असतानाच शेतकऱ्यांची ही अद्रक परिषद होतीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या अद्रक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता ही अद्रक परिषद सुरू होणार आहे आणि राज्यभरातील शेतकरी यासाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा स्वाभिमानीनं केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.